तू चाल पुढं सात जानेवारी मध्ये जेनिफर अश्विनीला भेटायला घरी येते आणि म्हणते आता तू फुल डे घरी येस आता ती शिल्पी ना तुला काहीही ट्रबल करू शकते तिचं हे बोलणं अश्विनी बारीक ऐकत असते ती म्हणते तसं जर वाटलं ना तिला सरळ पार्लर मध्ये पाठवून दे यावर प्राजू डोळ्यावर करून स्माईल करते मयू तिथं बसून त्यांचं हे सगळं बोलणं ऐकत असते जेनिफर म्हणते त्या दिवशी तिला जसा पार्लर मध्ये मसाज दिला ना त्यापेक्षा सॉलिड मसाज देऊ तिला मयू विचारात पडते आता त्याला कधी पार्लर मध्ये मा मसाज दिला होता त्या सगळ्या गेल्यावर मयू म्हणते मला सांग नक्की काय झालं होतं ते तिच्या या बोलण्यावर पहिले ते अश्विनी घाबरते पण नंतर सांगते ती ते शिल्पीने युनिसिक्स पार्लर फॉर्मवर लिहिलं लेडीज पार्लरवर काठ मारली आता मात्र मयू भडकते आणि जायला लागते अश्विनी तिच्या हाताला पकडते आणि मागे खेचून म्हणते मयू ती रागत म्हणते आई या बाबतीत मी तुला कुठलंही प्रॉमिस नाही करू शकत ती निघून जाते अश्विनी ओरडते अगं मयू ऐक ना आणि म्हणते आता हिने काही गोंधळ घालून नाही ठेवला ना तर मिळवलं तर तुम्हाला काय वाटतं मयू सगळ्यांना सांगून अगदी बरोबर करते का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद